नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील आणि या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या महायुतीचा उमेदवार सर्वात जास्त मतांनी विजयी होईल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पनवेलमध्ये महाविजय 2024 यात्रामध्ये आयोजित कार्यक्रमावेळी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय 2024 अंतर्गत लोकसभा मतदारसंघाची बांधणी सुरू आहे. भाजपचे राष्ट्रीय पातळीवर 400+ तर महाराष्ट्रात 45 जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघात प्रवास सुरू आहे. त्यातील एक भाग असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील रायगड जिल्ह्यात येणाऱ्या पनवेल उरण कर्जत विधानसभा मतदारसंघाचा भव्य कार्यक्रम पनवेलमध्ये झाला. या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश पालदी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळा भेगडे, सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रवक्ते केशव उपाध्ये, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई ते मुंबईसह अलिबाग जलप्रवासासाठी महत्त्वाचे बंदर म्हणून उरण नजीकचे मोरा बंदर ओळखले जाते. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथील जेट्टीची दुरावस्था झाली आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन गृहविभागाने या जेट्टीचे मजबूतीकरण आणि इतर कामांसाठी 19,22,65,87 रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का या दरम्यान 9 जलमार्ग आहे. या जलमार्गावरून प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मोरा जेट्टी बांधली आहे. मात्र सध्या तिची दुरावस्था झाली असून समुद्रात असलेल्या या जेट्टीच्या मार्गावरील ये जा करण्यासाठी असलेले संरक्षक लोखंडी पाईप असलेले कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे बंदरावर जात असताना येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे प्रवाशांच्या जीवितांना धोका उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे तिच्या दुरुस्तीची मागणी प्रवाशांसह मच्छीमारांकडून होत होती. या मागणीची दखल घेऊन शासनाने हा निधी मंजूर केला आहे. दरम्यान CRZ परवानगी घेऊन आणि शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून या जेट्टीचे मजबूतीकरण करावे लागणार आहे. बोरघाटात वाहनांची पट पडताळणी आणि निरीक्षण करणे सोपे जावे यासाठी बोरघाटातील अमृतांजन ब्रिज तसेच या ठिकाणापासून 800 अंतरावर असलेल्या खंडाळा बोगद्याजवळ 2 बसवण्यात आल्या आहेत. या गॅन्ट्री घोषित केलेल्या वेळेच्या आधीच अवघ्या 40 विक्रमी वेळेत उभारण्यात आल्या आहेत. गॅन्ट्री बसवतानाच्या कालावधीत पुणे वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तसेच अवजड वाहने खालापूर टोलनाका तसेच बोरघाटात रोखून धरण्यात आली होती. या गॅन्ट्रीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान रहित कॅमेरा बसवण्यात आले आहेत. माझी माती माझा देश उपक्रमातील अमृत कलश दिल्लीला नेण्यासाठी रोह्यातील सुराज्य प्रतिष्ठान सामाजिक प्रतिष्ठानची निवड झाली आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात माझी माती माझा देश हा उपक्रम संपूर्ण देशभर राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत रोहा पंचायत समितीच्या माध्यमातून विविध ग्रामपंचायतमधून आलेले मातीचे कलश आणि तालुक्यातून आलेल्या अमृत कलशाची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यामधून चांगल्या सामाजिक संस्थेतील युवकांची निवड करून सदर तालुक्यातील कलश हे दिल्लीला घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. मुंबईमध्ये 26 मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत तसेच दिल्ली येथे 1 पंतप्रधान यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे रोहा आणि तळा तालुक्यातून कलश नेण्याची जबाबदारी नेहरू युवा केंद्र यांच्या माध्यमातून सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानला मिळाली असून संस्थापक रोशन चाफेकर, सचिव हाजी कोठारी, सदस्य आशुतोष राठोड यांची निवड करण्यात आली आहे.
हेल्मेट न वापरल्याने अपघातांमध्ये दुचाकी स्वारकाचे मृत्यू होण्याचे प्रमाण खूप असल्यामुळे हेल्मेट सक्ती असली तरी अनेक दुचाकी स्वार विना हेल्मेट सुसाट वाहने चालवत आहेत. नवी मुंबई RTO ने एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात 2000+ अधिक विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई केली असून 1076 व्यक्तींचे परवाने निलंबित केले आहेत. नवी मुंबई शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे, मात्र त्याबरोबरच वाहतूक नियम तोडणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. दिवसेंदिवस राज्यात वाहन अपघातांच्या संख्येत वाढ होत असून त्यातील बहुतांश अपघात हे दुचाकी स्वारांचे आहेत. यामध्ये हेल्मेट न घातल्याने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे, म्हणून सर्वोच्च न्यायालयाने हेल्मेट सक्तीचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाकडे दुचाकी स्वार दुर्लक्ष करतात, त्यामुळे या आठवड्यापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश असून त्यांचा परवानाही निलंबित केला जाणार आहे. दरम्यान याविरोधात नवी मुंबई RTO ने आणखी तीव्र मोहीम सुरू केली असून एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान 3938 वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 2371 दुचाकी चालक विना हेल्मेट प्रवास करताना आढळून आले आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून 11,45,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच यापैकी 1076 जणांचा परवाना निलंबित केल्याची माहिती RTO ने दिली आहे. निसर्गाच्या सततच्या बदलत्या हवामानाच्या धोक्यांमुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते आणि शेतकरी बागायतदारांचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून कृषी विभागामार्फत प्रत्येक वर्षी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येते. नजीकच्या काळात येणाऱ्या आंब्याच्या बहरासाठी योजनेमध्ये सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू झाले असून कमी तसेच जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट आणि सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत सहभागी होऊन फळबागांचे संरक्षण करा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी यांनी केले आहे. यामुळे फळपिकाला आता विमा कवच मिळणार आहे. रायगड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या कंपनीमार्फत योजना राबवण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत काजू आणि आंबा पिकांसाठी 30 नोव्हेंबर 2023 अंतिम मुदत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेला महाराष्ट्रातील पवित्र असा नवरात्र उत्सव आणि विजयादशमी सण मोठ्या भक्तिभावाने शांततापूर्वक तसेच आनंदमय वातावरणात साजरा करा असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी रसायनी पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच उपस्थित नागरिकांना केले आहे. रसायनी पोलीस ठाण्यात नवरात्र उत्सवानिमित्त सर्व सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी तसेच परिसरातील सर्व पोलीस पाटलांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी नवरात्र उत्सव अशाच शांततापूर्ण, आनंदमय आणि भक्तिभावाने साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मुरुड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, त्यामुळे अर्ज दाखल करण्याअगोदरच प्रत्येक पक्षाला थेट सरपंच पद खूप महत्त्वाचे वाटू लागल्याने हे पद मिळावे यासाठी चर्चेसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायतपैकी 15 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका संपन्न होणार आहेत. यंदाच्या या निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायत जिंकण्यासाठी सर्वच पक्ष लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. या निवडणुकीत सुद्धा सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्याचा अडसर निर्माण झाला होता. प्राथमिक चर्चेत सरपंच निवडीच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणच्या बिनविरोधाच्या चर्चा फिसकटल्या आहेत. दरम्यान निवडणुका जवळ आल्याने बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. उरण तालुक्यातील जासई येथे राहणारे कामगार नेते सुरेश पाटील यांच्या मातोश्री विठाबाई कमळाकर पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमय त्या 83 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात राजाराम पाटील, चंद्रकांत पाटील, सुरेश पाटील, किशोर पाटील असे 4 मुले आणि मुलगी जयवंती भुईर, नातू, नात असा मोठा परिवार आहे. विठाबाई कमळाकर पाटील यांची दशक्रिया 19 ऑक्टोबरला नाशिक येथे होणार असून उत्तर कार्यविधी 22 ऑक्टोबरला जासई येथे होणार आहे.
घणसोली एफ विभाग कार्यक्षेत्रातील सिडकोच्या जागांवर उभ्या राहणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचे सत्र महापालिका आणि सिडकोच्या पथकाने हाती घेतले असून गोठिवलीमधील मुख्य रस्त्यावर असलेल्या सिडकोच्या भूखंडांवर बेकायदापणे उभारण्यात आलेल्या 4 मजली इमारतीवर कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान स्थानिक पोलिसांसह अतिक्रमण विभागाचे पोलीस असा मोठा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. गोठिवली मुख्य रस्त्यालगत बांधकामांची महापालिकेकडून कुठलीही परवानगी न घेता ही बेकायदा इमारत उभारण्यात आली होती. याबाबत सिडकोमार्फत विकासकाला नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्यानंतरही सिडकोच्या नोटीसीला प्रतिसाद न देता संबंधित विकासकांकडून इमारत उभी करण्याचे काम सुरूच होते, त्यामुळे महापालिका आणि सिडकोच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. JNPA बंदरातील सेज प्रकल्पातील चॉकलेट कंपनीला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी आगीची तीव्रता एवढी होती की कंपनीतील मालाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न केले असल्याची माहिती नावाशेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली आहे. ही आग कशामुळे लागली त्याचे कारण स्पष्ट झाले नाही, मात्र आगीची तीव्रता एवढी होती की धुराचे लोट उंच हवेत पसरत होते. या आगीमध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीतील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच JNPA सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.